सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज पहाटे अचानकपणे आग लागली। यावेळी या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना सीपीआरमधील कर्मचाऱ्यांनी तातडीनं अन्यत्र हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील एका युनिटमध्ये 15 कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते। या युनिटमध्ये आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला अचानकपणे आग लागली। यावेळी त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली। या कठीण प्रसंगात सुद्धा कर्तव्याला प्राधान्य देत या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या परिचारिका अर्चना मेस्त्री, रोशनी हुल्ले आणि सुवर्णा लोखंडे यांनी तातडीनं रुग्णांना अन्यत्र हलवण्याचं काम केलं। गेली 6 महिने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सीपीआरमधील सर्वच घटक मनापासून योगदान देत आहेत। आजच्या दुर्घटनेवेळी रुग्णांना वाऱ्यावर न सोडता त्यांना सुरक्षितपणे अन्यत्र हलवण्यासाठी काम करणाऱ्या सीपीआरमधील परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे। पहाटेच्या वेळी नेमकं काय घडलं आणि रुग्णांना अन्यत्र हलवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे सांगताना अर्चना मेस्त्री यांना गहिवरून आलं। काल दिनांक 27 सप्टेंबर 2020 माझी 12 रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ड्युटी होती। या दरम्यान सुमारे पहाटे 3:25 दुर्घटना घडली। एक मोठा स्फोट झाला आणि व्हेंटिलेटरने पेट घेतला। अशा वेळी आम्ही आणि माझ्या सहकारी 2 सिस्टर सुवर्णा लोखंडे आणि माझ्या सहकारी रोहिणी हुले तसेच आमचे डॉक्टर आणि आमचे कक्षसेवक सर्वजण प्रसंगाला धावून आले आणि त्यांनी आम्ही सर्वांनी पेशंटला पहिला प्राधान्य देऊन सर्व पेशंटला आम्ही बाहेर काढलं आणि जी दुर्घटना होणार होती, जीवितहानी होणार होती, ती आम्ही टळवली आणि सगळ्यांना सुखरूप दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले। आज सकाळपासून सीपीआरमधील दुर्घटनेची चर्चा सुरू असताना या दुर्घटनेत जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सीपीआरच्या कर्मचाऱ्यांच्या धाडसी कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही।